नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे डबल ओ अकॅडमी या यूट्यूब चॅनल। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आरोग्य विभाग भरतीशी मराठी व्याकरण पेपर विश्लेषण व सामान्य ज्ञान जीके पेपर विश्लेषण गट क व गट ड या संदर्भात आजचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि त्याच बाजूचा बेल आयकॉन दाबून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून आरोग्य विभाग भरतीशी कुठलंही नवीन नोटिफिकेशन किंवा अपडेट असल्यास ते तुमच्याकडून मिस होणार नाही। व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि मित्रांना शेअर करा। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। सार्वजनिक आरोग्य विभाग लेखी परीक्षा 2021 बघू शकता। प्रश्न क्रमांक 2, पुस्तक, चेंडू, कागद, मुलगा या सर्वांना व्याकरणात काय म्हणतात? बघू शकता पुस्तक, चेंडू, कागद, मुलगा यांना व्याकरणात काय म्हटले जाते? विद्यार्थी मित्रांनो, सामान्य नाम, नाम, सर्वनाम की भाववाचक नाम? बघू शकता प्रश्न क्रमांक 2 ऑप्शन क्रमांक बी, नाम। नाम जिथे विद्यार्थी मित्रांनो पुस्तक, चेंडू, कागद, मुलगा या सर्व व्याकरणात विद्यार्थी मित्रांनो नाम असे म्हटले जाते। यानंतरचा प्रश्न बघू शकता प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी संयुक्त व्यंजनाची जोडी कोणती? संयुक्त व्यंजनाची जोडी कोणती? क, लु, ओ, ओ, किश्रु, न, इश, श। बघू शकता विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 3 ऑप्शन क्रमांक सी, ऑप्शन क्रमांक सी, श्र व न। विद्यार्थी मित्रांनो ही संयुक्त व्यंजनाची जोडी आहे, श, श्र आणि न। यानंतरचा प्रश्न बघू शकता प्रश्न क्रमांक 4, अनुनासिकेचे दुसरे नाव काय? अनुनासिकेचे दुसरे नाव काय? अंतस्थ, उष्मे, कठोर वर्ण की परसवर्ण? बघू शकता अनुनासिकेचे दुसरे नाव काय प्रश्न क्रमांक 4 ऑप्शन क्रमांक ए, अंतस्थ हे विद्यार्थी मित्रांनो अनुनासिकेचे दुसरे नाव आहे। यानंतरचा प्रश्न बघू शकता प्रश्न क्रमांक 5, अंतकरण या शब्दाच्या संधीचा खालील योग्य पर्याय निवडा। अंतकरण या शब्दाच्या संधीचा खालील योग्य पर्याय निवडा। अंतकरण, अंत प्लस करण की अंतस प्लस करण की अंतरकरण? बघू शकता प्रश्न क्रमांक 5, अंतकरण विद्यार्थी मित्रांनो या शब्दाचा संधीचा योग्य पर्याय निवडा प्रश्न क्रमांक 5 ऑप्शन क्रमांक बी। अंतस्करण स अंत तला विद्यार्थी मित्रांनो स लागलेला आहे, अंतस्करण या शब्दाचा योग्य पर्याय विद्यार्थी मित्रांनो अंतस्करण। यानंतरचा प्रश्न बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच बाजूचा बेल आयकॉन दाबून ऑलवर क्लिक करा। आरोग्य विभाग भरतीशी कुठलंही नवीन नोटिफिकेशन किंवा अपडेट असल्यास किंवा नवीन व्हिडिओ असल्यास ते तुमच्याकडून मिस होणार नाही आणि व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा। बघू शकता प्रश्न क्रमांक 6, विजांचा काळ असतो विद्यार्थी मित्रांनो कडकडाट, गडग, खडकडाट, खणखणाट की छनछनाट? बघू शकता विजांचा काळ राहते, विजांचा काळ राहते विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 6 ऑप्शन क्रमांक सी, सॉरी गडगडाट राहते। विद्यार्थी मित्रांनो विजांचा काळ राहते कडकडाट, कडकडाट हा विजांचा आवाज राहतो। यानंतरचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक 12, दीपक एक काम 10 दिवसात करतो तेच काम बालाजी 15 दिवसात करतो, जर दोघांनी एकत्र काम सुरू केले तर ते काम किती दिवसात संपेल? बघू शकता विद्यार्थी मित्रांनो दीपक हा एक काम 10 दिवसात करते आणि तेच काम बालाजी 15 दिवसात करते, दोघांनी मिळून एकत्र काम सुरू केले ते किती दिवसात संपेल? 10 गुणेला 15 आणि दोघे मिळून विचारलं विद्यार्थी मित्रांनो तर काय करायचं? प्लस करायचं, 10 आणि
15 ची बेरीज करायची किती होते 25 25 5 5 25 5 2 10 5 1 5 5 3 15 तीन दोन्ही विद्यार्थी मित्रांनो 6 होते तीन दोन्ही 6 या प्रश्नाचं उत्तर काय होणार आहे विद्यार्थी मित्रांनो 6 यानंतरचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक 16 संबंध ओळखा जसे गुरुजी विद्यार्थी मित्रांनो अध्यापन करते तर विद्यार्थी काय करते शाळा अध्ययन अध्यापन की खेळ विद्यार्थी मित्रांनो बघू शकता जसे गुरुजी अध्यापन करते तसे विद्यार्थी काय करते प्रश्न क्रमांक 16 ऑप्शन क्रमांक सी अध्यापनच करते विद्यार्थी पण अध्यापनच करते यानंतरचा प्रश्न बघू शकता प्रश्न क्रमांक 18 मऊ मेनाहुनी आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो महू मेनाहुनी आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे या ओळीतील विद्यार्थी मित्रांनो महू मेनाहुनी याचा धोन ध्वनंत्र बघू शकता ध्वन यंत्र हा विद्यार्थी मित्रांनो कोणता आहे महू मेनाहुनी शेणात वितळणारे अतिशय पातळ प्रेमळ किंवा दयाळू की मेनाहून महू असलेले बघू शकता प्रश्न क्रमांक 18 ऑप्शन क्रमांक सी ऑप्शन क्रमांक सी प्रेमळ किंवा दयाळू या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच बाजूचा बेल आयकॉन दाबून ऑलवर क्लिक करा आरोग्य विभाग भरतीशी कुठलंही नवीन नोटिफिकेशन किंवा अपडेट असल्यास ते तुमच्याकडून मिस होणार नाही व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा चला तर मग पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक 19 पाणी या शब्दाचा अर्थ काय पाणी या शब्दाचा अर्थ काय पेय पदार्थ हात पाणीनी की जल बघू शकता विद्यार्थी मित्रांनो पाणी या शब्दाचा अर्थ काय आहे प्रश्न क्रमांक 19 ऑप्शन क्रमांक सी पाणीनी पाणी या शब्दाचा अर्थ आहे विद्यार्थ्यांनो पाणीनी यानंतरचा प्रश्न बघू शकता प्रश्न क्रमांक 20 योग्य व भांडे हे दोन्ही अर्थ व्यक्त होणारा शब्द कोणता असणार बघू शकता योग्य व भांडे हे दोन्ही अर्थ व्यक्त होणारा शब्द कोणता कर द्विज पात्र सुधा प्रश्न क्रमांक 20 बघू शकता विद्यार्थी मित्रांनो योग्य व भांडे हे दोन्ही अर्थ व्यक्त होणारा शब्द कोणता प्रश्न क्रमांक 20 ऑप्शन क्रमांक ए कर योग्य व भांडे या दोन्ही शब्दाचा अर्थ आहे विद्यार्थी मित्रांनो कर यानंतरचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक 32 टणक या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द कोणता टणक या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द कोणता बोतड गुळगुळीत ठिसूळ की चिवट बघू शकता विद्यार्थी मित्रांनो टणक या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द कोणता टणक टणक या शब्दाचा विरुद्ध अर्थी आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 32 ऑप्शन क्रमांक बी ऑप्शन क्रमांक बी गुळगुळीत टणक या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द गुळगुळीत यानंतरचा प्रश्न बघू शकता प्रश्न क्रमांक 33 वाक्याचा प्रकार ओळखा वाक्याचा प्रकार ओळखा पाऊस आला आणि मोर थुईथुई नाचू लागला बघू शकता विद्यार्थी मित्रांनो पाऊस आला आणि मोर थुईथुई नाचू लागला संयुक्त वाक्य आहे की मिश्र वाक्य आहे केवल वाक्य आहे की विधानार्थी वाक्य आहे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो पाऊस आला आणि मोर थुईथुई नाचू लागला प्रश्न क्रमांक 33 ऑप्शन क्रमांक बी मिश्र वाक्य आहे विद्यार्थी मित्रांनो जसे की पाऊस आला आणि मोर थुईथुई नाचू लागला यानंतरचा प्रश्न बघू शकता अजयने परीक्षेत पहिले बक्षीस मिळवले या वाक्यातील विशेषणाचा प्रकार कोणता बघू शकता अजयने परीक्षेत बक्षीस पहिले मिळवले या वाक्यातील विशेषणाचा प्रकार कोणता घनवाचक परिणामवाचक क्रमवाचक की पृथकवाचक बघू शकता विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 34 ऑप्शन क्रमांक
बी ऑप्शन क्रमांक बी अजय ने परीक्षेत पहिले बक्षीस मिळवले। परिणामवाचक विशेषणाचा प्रकार कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो? परिणामवाचक। यानंतरचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 35 राज्यात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यास कधीपासून सुरुवात झाली? बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, राज्यात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानास राबविण्यास कधीपासून सुरुवात झाली? प्रश्न क्रमांक 35 ऑप्शन क्रमांक सी। ऑप्शन क्रमांक सी 2002 मध्ये विद्यार्थी मित्रांनो संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सुरुवात झाली। कधीपासून सुरुवात झाली विद्यार्थी मित्रांनो? संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान 2002 मध्ये। यानंतरचा प्रश्न बघू शकता, प्रश्न क्रमांक 36 पाण्याची घनता रिकामी जागा या तापमानाला उच्चतम असते। पाण्याची घनता रिकामी जागा या तापमानाला उच्चतम असते। प्रश्न क्रमांक 36 4 डिग्री सेल्सियस, 25 डिग्री सेल्सियस की 0 डिग्री सेल्सियस की 73 डिग्री सेल्सियस। पाण्याची घनता रिकामी जागा या तापमानाला उच्चतम असते। प्रश्न क्रमांक 36 ऑप्शन क्रमांक ए 4 डिग्री सेल्सियस। विद्यार्थी मित्रांनो पाण्याची घनता तापमानाला उच्चतम असते। उच्च दाब म्हणजे तापमानाला उच्चतम असते जे पाण्याची घनता राहते ते 4 डिग्री सेल्सियस असते। यानंतरचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 37 पुढीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही? बघू शकता विद्यार्थी मित्रांनो पुढील वाक्यातील पुढील कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही? प्रश्न क्रमांक 37 ऑप्शन क्रमांक बी। ऑप्शन क्रमांक बी नागपूर। नागपूरमध्ये विद्यार्थी मित्रांनो खंडपीठ नाही, जसे औरंगाबादला आहे, पणजीला आहे, तसे मुंबईला पण आहे। आणि उच्च न्यायालयाचे खंडपीठ विद्यार्थी मित्रांनो नागपूर। यानंतरचा प्रश्न बघू शकता, प्रश्न क्रमांक 38 पित्ताशयात साठवलेल्या पित्ताचा मूळ स्त्रोत खालीलपैकी कोणता? पित्ताशयात साठवलेल्या पित्ताचा मूळ स्त्रोत एकृत, पित्ताशय, स्वादुपिंड, लहान आतडे। बघू शकता विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 38 पित्ताशयात पाठवलेल्या पित्ताचा मूळ स्त्रोत कोणता आहे? प्रश्न क्रमांक 38 ऑप्शन क्रमांक डी लहान आतडे। लहान आतडे विद्यार्थी मित्रांनो पित्ताशयात साठवलेला पित्ताचा मूळ स्त्रोत आहे। यानंतरचा प्रश्न बघू शकता, प्रश्न क्रमांक 39 महाराष्ट्राच्या उत्तरेस पर्वतरांग कोणती आहे? महाराष्ट्राच्या उत्तरेस रिकामी जागा पर्वतरांग कोणती आहे? सह्याद्री, सातपुडा पर्वत, बालाघाट की गाविलगड। बघू शकता विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्राच्या उत्तरेस रिकामी जागा पर्वतरांग कोणती आहे? प्रश्न क्रमांक 39 ऑप्शन क्रमांक ए सह्याद्री। सह्याद्री पर्वत विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्राच्या उत्तरेस आहे। यानंतरचा प्रश्न बघू शकता, प्रश्न क्रमांक 40 प्रश्न बघायच्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच बाजूचा बेल आयकॉन दाबून ऑलवर क्लिक करा। व्हिडिओशी कुठलाही नवीन नोटिफिकेशन किंवा अपडेट असल्या ते तुमच्याकडून मिस होणार नाही। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा। बघू शकता प्रश्न क्रमांक 40 नकाधिकार राईट टू रिजेक्ट म्हणजे काय? बघू शकता विद्यार्थी मित्रांनो नकाधिकार राईट टू रिजेक्ट म्हणजे काय? मतदारांना सर्व उमेदवार नाकारण्याचा संपूर्ण हक्क आहे, स्वतःला न आवडणाऱ्या उमेदवारास मतदान टाळण्याचा हक्क आहे। बघू शकता विद्यार्थी मित्रांनो राईट टू रिजेक्ट म्हणजे काय? नकाराधिकार मतदारांना सर्व उमेदवार नाकारण्याचा संपूर्णपणे हक्क आहे की स्वतःला न आवडणाऱ्या उमेदवारास मतदान टाळण्याचा हक्क आहे। ए बरोबर, दुसरं दोन्ही बरोबर की दुसरंच बरोबर की यापैकी नाही? प्रश्न क्रमांक बघू शकता, प्रश्न क्रमांक 40 ऑप्शन क्रमांक डी। ऑप्शन क्रमांक डी यापैकी नाही। तर विद्यार्थी मित्रांनो काय होणार आहे उत्तर? यापैकी नाही, मतदारांना सर्व उमेदवारांना नाकारण्याचा संपूर्ण हक्क नाही, तसंच स्वतःला न आवडणाऱ्या उमेदवाराला मतदान टाळण्याचा पण हक्क नाही। यानंतरचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 44
1965 मध्ये पाकिस्तानने भारतावर आक्रमण केले तेव्हा रिकामी जागा या पंतप्रधानांनी जय जवान जय किसान असा नारा देऊन देशातील सैनिक व शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले। बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, ज्या बाबतीत 1965 मध्ये पाकिस्तानने भारतावर आक्रमण युद्ध हल्ल्याचे तेव्हा करण्यात आले होते, प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी विद्यार्थी मित्रांनो जय जवान जय किसान असा नारा देऊन सैनिक व शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले होते। प्रश्न क्रमांक 44 ऑप्शन क्रमांक ए पंडित जवाहरलाल नेहरू। यानंतरचा प्रश्न बघू शकता प्रश्न क्रमांक 45, भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन कोणत्या शहरात आहे? रॉक गार्डन कोणत्या शहरात आहे भारतातील? जयपूर, मुंबई, चंदीगड की दिल्ली? बघू शकता प्रश्न क्रमांक 45 ऑप्शन क्रमांक बी, ऑप्शन क्रमांक बी मुंबई। इथे विद्यार्थी मित्रांनो रॉक गार्डन इथे प्रसिद्ध आहे भारतात। बघू शकता भारतात विद्यार्थी मित्रांनो मुंबई इथे रॉक गार्डन प्रसिद्ध आहे। यानंतरचा प्रश्न बघू शकता प्रश्न क्रमांक 46, मलेरिया ग्रस्त व्यक्तीकडून निरोगी व्यक्तीकडे मलेरियाचा प्रसार करण्यात रिकामी जागाची महत्वाची भूमिका असते। बघू शकता विद्यार्थी मित्रांनो मलेरिया ग्रस्त व्यक्तीकडून निरोगी व्यक्तीकडे मलेरियाचा प्रसार करण्यात रिकामी जागाची महत्वाची भूमिका असते। चावणारी माशी, ढेकूण, क्युलेक्स डास की अनफिलेस डास? बघू शकता अनफिलेस डास। प्रश्न क्रमांक 46 ऑप्शन क्रमांक डी अनफिलेस डास। विद्यार्थी मित्रांनो ही मलेरियाग्रस्त व्यक्तीकडून निरोगी व्यक्तीकडे प्रसार याची महत्वाची भूमिका असते। यानंतरचा प्रश्न बघू शकता प्रश्न क्रमांक 47, मिशन इंद्रधनुष्य खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? मिशन इंद्रधनुष्य लसीकरण, जल संवर्धन, कृत्रिम पाऊस की जल सिंचन? बघू शकता विद्यार्थी मित्रांनो मिशन इंद्रधनुष्य कशाशी संबंधित आहे? प्रश्न क्रमांक 47 ऑप्शन क्रमांक बी जल संवर्धन। इन मिशन इंद्रधनुष्य विद्यार्थी मित्रांनो जल संवर्धनशी संबंधित आहे। यानंतरचा प्रश्न बघू शकता प्रश्न क्रमांक 48, विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे? विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे? मुख्यमंत्री, राज्यपाल, अध्यक्ष की उपमुख्यमंत्री? बघू शकता विधानसभेत समान मते पडले विद्यार्थी मित्रांनो तर फक्त मुख्यमंत्री यांना विद्यार्थी मित्रांनो समान मते देण्याचा अधिकार फक्त मुख्यमंत्र्यांनाच आहे। विधानसभेत समान मते पडले तर मुख्यमंत्री यांना निर्णायक मत देण्याचा अधिकार आहे। यानंतरचा प्रश्न बघू शकता खालील वाक्याचा प्रयोग ओळखा। सुरेशने केळे खावे? बघू शकता कर्तरी, कर्मणी, भावे प्रयोग की कर्म कर्तरी प्रयोग? सुरेशने केळे खावे यामधला प्रयोग कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो? प्रश्न क्रमांक 49 ऑप्शन क्रमांक ए कर्तरी प्रयोग आहे सुरेशने केळे खावे। विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि त्याच बाजूचं बेल आयकॉन दाबून ऑल वर क्लिक करा। आरोग्य विभाग वरती कुठलंही नवीन नोटिफिकेशन किंवा व्हिडिओ असल्यास ते तुमच्याकडून मिस होणार नाही। व्हिडिओला जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। बघू शकता विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 50, वाक्यात उपयोगात होताना काही शब्दांचा लिंगवचन रूपात बदल होतो? बघू शकता विद्यार्थी मित्रांनो वाक्यात उपयोग होताना काही शब्दांचा लिंगवचन रूपात बदल होतो त्या बदलास रिकामी जागा म्हणतात। प्रत्यय बदल, प्रवृत्ती बदल की परिवर्तन बदल की विकार बदल? बघू शकता विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 50 ऑप्शन क्रमांक ए प्रत्यय बदल विद्यार्थी मित्रांनो हे लिंगवचन रूपात बदलत असते। प्रत्यय बदल विद्यार्थी मित्रांनो हे होते आजच्या व्हिडिओ मधले मराठी व्याकरण व सामान्य ज्ञान जीके संपूर्ण पेपर विश्लेषण 2021 या संदर्भात गट क व गट ड। विद्यार्थी मित्रांनो त्या अनुषंगाने आज आपण डबल ओ अकॅडमीवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा। अशाच नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया।
जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।